नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्यक्ष बागेमध्ये ज्या वेळेस असे बंचेस बघतो आणि या बंचेसमध्ये आपला मिलीबग आपल्या प्लॉटचं किती नुकसान करतोय ते आपल्याला डोळ्यांनी या ठिकाणी समजत नाहीये। तर आपण आता हा एक जो बंच निवडलाय या बंचमध्ये आपण असे काही मणी सिलेक्ट केलेले आणि आपण बघू शकतो की मायक्रोस्कोप खाली आपण ते मणी ठेवलेले आणि मायक्रोस्कोप खाली आपण त्या मण्यांचं परीक्षण केलं आणि त्याहून आपल्या लक्षात येतंय की या अशा बागेत दिसणाऱ्या अतिशय साधारण बंचवर एका बंचवर एका मण्यामध्ये किती मिलीबग असू शकतात, किती पिठ्या ढेकुणांची संख्या असू शकते हे आपण या व्हिडिओमध्ये बघतोय की मायक्रोस्कोप खाली परीक्षण एका मण्याचं केल्यावर डोळ्यांनी काहीही न दिसणाऱ्या पिठ्या ढेकुण एका मण्यामध्ये इतक्या तीव्रतेत असू शकतात। आणि आता या ठिकाणी हा जो बंच आपण निवडलेला आहे ह्या बंचला आपण नेमाशक्ती ह्या ईपीएनचं स्प्रे केलेलं आहे, तसेच जमिनीतून आपण ते ड्रिपवरती दिलेलं आहे आणि आपण स्लाईडमध्ये बघू शकतो की ह्या नेमाशक्तीने त्याच्यावर काम करून त्या ठिकाणी ईपीएन तिथे काम करतोय आणि याच्यातले काही जे पिठे ढेकुणे हे आपल्याला मृत झालेले दिसत आहेत आणि काही पिठे ढेकुणे हे आता मृत होण्याच्या अवस्थेमध्ये आहेत। तर अशा पद्धतीने ईपीएन मिलीबगवर कसं काम करतं हे या स्लाईडमध्ये आपण पाहू शकतो। धन्यवाद।